अखेर सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला हवं तेच करून घेतलं, त्यामुळे सरकारला अखेर मारहाण पीडित पीएसआय सचिन सूर्यवंशीला निलंबित तर करावंच लागलं. या उलट आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी चौकशी समितीची सरकारला घोषणा करावी लागली. या दोन्ही घडामोडींवरून लोकप्रतिनिधींनी शेवटी आपलीच हेकेखोरी पुढे रेटल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. किंबहुना त्यासाठीच त्यांनी विधानसभेचं कामकाज तब्बल 5 वेळा रोखून धरलं होतं. आमदारांच्या प्रचंड गदारोळानंतर अखेर पीएसआय सचिन सूर्यवंशींना निलंबित करण्यात आलं, तर दुसरीकडे सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्या मारकुट्या आमदारांना जामीन मिळाला आणि त्यांची तुरुंगातून सुटका झाली. विधानसभेत दिवसभर पीएसआय सूर्यवंशींचं निलंबन करून घेईपर्यंत सर्वपक्षीय आमदारांनी विधिमंडळाचं कामकाज चालूच दिलं नाही. वारंवार कामकाज तहकूब झालं. या सगळ्या गदारोळानंतर गृहमंत्री आर आर पाटील यांनी अखेर सचिन सूर्यवंशींच्या निलंबनाची घोषणा केली. डीसीपी निलेवाड यांच्या अहवालाचा आधार घेत सूर्यवंशींना निलंबित करण्यात आलंय. उद्धट वर्तन केल्याच्या आरोपावरून सूर्यवंशींना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा आबांनी केली. पीएसआय सूर्यवंशींच्या निलंबनाची मागणी करतानाच मारकुट्या आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठीही आमदारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. त्याचाच भाग म्हणून आता या पीएसआय मारहाण आणि आमदार निलंबन प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समितीही नेमण्यात आली आहे. आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये गिरीश बापट, नवाब मलिक, दिलीप सोपल आणि सदाशिवराव पाटील या सदस्यांचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे ज्या आमदारांचा समितीत समावेश करण्यात आलाय तेच आमदार सभागृहात सूर्यवंशींच्या निलंबनासाठी आणि आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी गोंधळ घालत होते. याचाच साधा सरळ अर्थ घ्यायचा झाला तर ज्यांनी आरोप केलाय तेच चौकशी करणार, यावरून अहवाल काय असणार हे काही वेगळं सांगायला नको. थोडक्यात आपले अधिकार सिद्ध करण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच कुरघोडीचा जोरदार प्रयत्न चालवलाय. पण यातून पोलीस दलाचं मनोबल खच्ची झालं नाही म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, TV9. पीएसआय सचिन सूर्यवंशी प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळलं जात असल्याची टीका आता माजी पोलीस अधिकारी